370 हटवून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानचे धाबे दणलेत. सर्वार्थाने भारतापुढे कमजोर असणाऱ्या पाकिस्तानकडून आता अणुबॉम्बच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. परंतु हा विचारही त्यांच्यासाठी घातक ठरेल. त्यांनी ही चूक केल्यास त्यांचं अस्तित्व नकाशातून नष्ट होईल. पाकिस्तानचा भूभाग शोधण्यासाठी पुन्हा एखाद्या वास्को द गामाला यावं लागेल असं ठणकावत लेफ्टनंट जनरल डॉक्टर डी बी शेकटकर यांनी पाकिस्तानला गर्भित इशारा दिलाय. भारतीय जनता पक्षाचे सदस्य कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्यातर्फे कलम 370 काश्मीर आणि आपण या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी ते बोलत होते. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य घटक आहे. भारताच्या लष्करी सामर्थ्याच्या विरुद्ध 10 पाकिस्तान उभे राहिले तरी ते बेचिराग होतील. पाकव्याप्त काश्मीराचा प्रश्न चिघळत ठेवण्यात चीनचा असणारा धूर्त हेतूही अनेकदा जगासमोर आलाय. परंतु काश्मीरची 1 इंच ही जमीन पाकिस्तानला मिळू देता कामा नये, 1 घाव 2 तुकडे करण्याची आता खरी वेळ आल्याचं मत शेकटकर यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेने जपान वरते बॉम्ब का टाकला, अणुबॉम्ब का टाकला, कारण काय होत? आणि तो बॉम्ब हिरोशिमा नागासाकीला का टाकला गेला? दुसरी जागा नव्हती का जगामध्ये? आणि तो अभ्यास मी केला, तिथे 15-20 दिवस राहिलो, लोकांची भेटलो, तिथे जाऊन दोन्ही जागून पाहिलं. आणि मग आम्ही पाहिलं की त्याला आपला शत्रू, आपला जो शेजारचा व्यक्ती आहे, त्यांनी आपल्या अणुबॉम्बाचं नाव दिलेलं आहे इस्लामिक बॉम्ब. पाकिस्तानचा आहे त्याचं नाव जे आहे ते इस्लामिक बॉम्ब आहे ऑफिशियल. कारण त्याचा पैसा जो होता हा सौदी अरेबिया, लिबिया, UAE मधून आला होता. आणि त्या बॉम्ब जरी ते पाकिस्तानमध्ये असतील त्यांचा हक्क आहे. आणि ह्याकरता आपण म्हणतो की ह्या प्रकारचा शत्रू सर्वांना माहीत आहे करू बालकोटचा कडा आपल्यावर ते 7 हल्ला केला शत्रूने, आपण माफ केलं, त्याने आगदा आपलं डोकं कापलं, आपण काही शिकत आपल्या इतिहासाशी. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, भारतीय इतिहास शिका, जगाचा इतिहास शिका, बोल शिका. इट इज द हिस्ट्री विच क्रिएट्स न्यू ज्योग्राफी. हा एक आंतरराष्ट्रीय संबंधांचा सिद्धांत आहे. कारण मी जात होतो चीनला, मी 10 वर्ष काम केलंय वाटाघाटी करताना.